राघव अरे मी तुझीच वाट बघत होते. तुला फार वेळ माझी वाट नाही बघायला लागली. मी तुझा फोन आला तेव्हाच मी नवेच निघालो. मला बस ना. राघव मी मुद्दामच तुला घाईने बोलावून घेतलं. मला त्या विषयावर बोलायचंय. आय मीन सांगायचंय. हे बघ वसू, मला निर्णयाची घाई नाही आणि तरी तुझा निर्णय जर होकारार्थी असेल तर तो होकार मात्र निसंदिग्धच असायला हवा. राघव निसंदिग्ध असं काही श्रेय माणसाला आयुष्यात मिळतं का? गरज, आधार, सहानुभूती, प्रेम यातला कुठला तरी रंग कृतीला चढतोच ना. आणि आयुष्यात इतकं सगळं मरून गेल्यावर निसंदिग्ध कोरं असं काहीच उरत नाही. खरंय तुझं म्हणणं. आयुष्यात इतकं मरून गेल्यानंतर निर्हेतू कोरं असं काहीच उरत नाही. वसू, पण मी तुझ्याशी लग्न करतोय ती केवळ एक तडजोड आहे असं मात्र समजू नकोस. आणि स्वतःला इतकी कमी लेखू नकोस वसू. राघव अरे तुझ्याबद्दल माझ्या मनात असे कोणत्याही प्रकारचे गैरसमज नाही आहेत. हे बघ वसू, माझ्यावरती काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. माझ्या बहिणीची जबाबदारी आहे माझ्यावरती. तेवढं फक्त समजून घे. राघव मला हे असं लाजवू नकोस तू. जरी तुझी ही अपेक्षा तू बोलून दाखवली नसतीस ना तरी मी ती पूर्ण केली असती. तुझ्यासाठी मी एवढं करू शकते रे. पूर्वी मी तुझ्या भावनांचा आदर करू शकले नाही तरी देखील आपलं नातं तुटलं नाही. मैत्रीचं स्नेहाचं नातं कायम राहिलं ते केवळ तुझ्यामुळेच. आणि याची जाणीव आहे मला. आता हे नातं बदलणार आहे आणि मी ह्या गोष्टीला तयार आहे. मला तुझ्याकडून फक्त एवढंच ऐकायचं होतं.